काँग्रेस पक्षाचे आमदार विकास ठाकरे आपल्यासोबत आहेत विकासजी काँग्रेसची आज एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे उद्याही बैठक आहे तुम्ही बैठकीमध्ये चालले आहात का आणि बैठकीचा मुख्य उद्दिष्ट काय आज संध्याकाळी साडेसात वाजताची बैठक आहे विधिमंडळ कार्यालयात आणि उद्या सकाळी साडेनऊची दोन्ही बैठकीला मी उपस्थित राहणार आहे आणि मला वाटते राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या बैठका लावल्या असतील तिथे गेल्यावर आम्हाला माहिती होईल कशासाठी लावल्या आहेत वारंवार अशी चर्चा उठतं आहे की काही आमदार जे आहेत ते अशोक चव्हाण यांच्या संपर्कात आहेत तुमचंही नाव त्याच्यामध्ये येत होता कालही तुम्ही स्पष्ट केलेलं होता की तुम्ही काँग्रेससोबतच राहणार आज पुन्हा चर्चा आहे काही आमदार बैठकीमध्ये अनुपस्थित राहणार आहेत नेमकं सत्य काय मला वाटते मी बैठकीला जाणार आहे याचं कारण असं आहे सांगू का अशोक साहेब प्रदेश अध्यक्ष होते मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष होता आणि मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष असताना चार प्रांताध्यक्ष झाले नानाभाऊ पटोले आता आहेत माणिकरावजी ठाकरे साहेब होते बाळासाहेबजी थोरात साहेब होते सगळ्यांसोबतच मी काम केलं आणि संघटनेत काम करत असताना जर आपले प्रदेश अध्यक्षासोबत जिल्हाध्यक्षाचे चांगले संबंध असले तर मला वाटते की तो जवळचा माणूस होतो मी या सगळ्यांच्याच जवळचा आहे तर मला मला जायचं कारण नाही मी कधी काही बोललो नाही कोणाला मला जायचं आहे फक्त आपण हे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि वर्तमानपत्रातच पाहून झालो की विकास ठाकरे आउट ऑफ कव्हरेज तेही जाणार आता मला वाटतं की असं या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने छापायला कशाला पाहिजे जे फाय छापलं आहे त्याच्यावरही मी कायदेशीर काय करणार आहे ते करणार आहे परंतु मला वाटतं की असं कोणाच्याही नावानी तुम्ही हे वादळ उठवायला नाही पाहिजे असं मला वाटतं सध्या लोकसभा निवडणूक आहे म्हणून सध्या तुमचा असा विचार आहे का ऑक्टोबर महिन्यात जेव्हा विधानसभेची वेळ येईल तेव्हा विचार बदललेले असतील का असाही एक प्रश्न उपस्थित होतो कसा आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून या काँग्रेस पक्षामध्ये आहे म्हणजे एकदम खालच्या लेवलपासून मी काम केलं कार्यकर्ता म्हणून एन ए सी आय युवक काँग्रेस बूथपासून सगळं काम केलेलं आहे आणि तेव्हा कुठे जाऊन मी नेता बनलो आहे तर मला वाटतं की सहजासहजी इतकं शक्य नसते की या पार्टीतून त्या पार्टीत जायचं आणि ॲडजस्ट व्हायचं तर मला वाटतं आणि ती माझी विचारधाराही नाही आहे तर आता याच्यावर चर्चा करून काय मला म्हणजे तुम्ही आता लोकसभेचीच निवडणूक व्हायची आहे विधानसभेला आठ महिन्या तेव्हा काय होणार आहे आताच विचाराल तर मला वाटतं हे काय बरोबर नाही आहे तरी थोडा आठ महिन्यानंतर काय होईल त्याबद्दल थोडं तुम्हाला अनिश्चिता वाटते नाही मी काँग्रेसमध्ये आहे मागच्या निवडणुकीतही तर मला तुम्ही पाठवूनच दिलं होतं इलेक्ट्रॉनिक्स मीडियानी मागच्या निवडणुकीत फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशीपर्यंत तुम्ही मला भाजपात पाठवून दिलं होतं मग लढलो काँग्रेसवर ना काँग्रेसवर लढलो त्या लाटेती काँग्रेसवर जिंकून आलो तर मग आता विचारत कशाला करायचं काल अशोक चव्हाण यांना पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा भाजप कार्यालयामध्ये त्यांचा प्रवेश होत होता त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्यासोबत काही इतर आमदार पुढे येऊ शकतात का त्यांनी इशारा केला आणि फडणवीसां न विचारा फडणवीसांना ते माहीत असेल तुम्ही नागपूरचे आमदार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारचा मतदारसंघ आहे तुमचे त्यांचे खूप चांगले संबंध मित्रत्वाचे संबंध आहे नाही फडणवीस साहेबांशी संबंध म्हणजे राजकारणाच्या आधीचे आहे म्हणजे ते चौथ्या पाचव्या वर वर्गात होतो आणि मी त्या नवव्या दहाव्या वर्गात होतो तेव्हाचे संबंध आहे आमचे असे संबंध मैत्रीपूर्ण आहे त्याच्यात राजकारण कशाला आणायचं मला वाटतं आता हे संबंध आहे म्हणून मी भाजपात चाललो हा कयास काढणं म्हणजे मला काही बरोबर वाटत नाही तर मी एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून काँग्रेसमध्ये राहिलेलो आहे आणि पुढेही काँग्रेसमध्ये राहील फडणवीस यांच्यासोबत जे मित्रत्वाचे संबंध आहेत ते राजकारणापलीकडचे आहेत आठ महिन्यानंतर जी परिस्थिती होईल ते तेव्हाच त्या संदर्भात विचारा असं स्पष्ट मत जे आहे ते आमदार विकास ठाकरे व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट